राम राम मंडळी, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही आलो इथे तिळशाला। मित्र माझा राज तेलवणे, तिकडे मागे तिळशाचं जरा बाजार भरलाय। तिळशाला यायचं कारण म्हणजे आताच आठवड्यापूर्वी महाशिवरात्री होऊन गेली आणि महाशिवरात्रीला काय मला येता आलं नाही, म्हणून आता एक आठवड्यानंतर परत आलोय मी। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे इथे तिळशाला। तर हे आहे महादेवाचं मंदिर। तर हे शिव मंदिर पांडवांच्या काळातलं आहे। तर या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे इथे देव मासे आहेत, खालून एक भुयार आहे म्हणजे त्या भुयारात ते मासे राहतात। इथे पावसाळ्यात कितीही पूर आला तरी हे मासे काय वाहून जात नाहीत आणि या माशांची कुणी मासेमारी करत नाहीत। मासेमारी केली तर त्याच्यावर पोलीस कारवाई होते। आणि महाशिवरात्रीला इथे खूप मोठी अशी यात्रा भरते, जत्रा भरते, भरपूर असे शिवभक्त इथे दर्शनाला येतात। तर ह्या माशाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे पूर्वीच्या काळात असं म्हणतात की पूर्वीच्या काळात एक बाई होती, तिने असा एक मासा पकडलेला इथला आणि त्या माशाची भाजी केली ती, पण तो मासा काही शिजला नाही आणि तो मासा तिने फेकून दिला। तर त्या माशाचे तुकडे जॉईंट झालेले ना ते कुंडात, असं मासा परत गेला तो म्हणजे असं बोलतात इथले माणसं। महाशिवरात्रीला इथे अर्धा मासा आणि एक नथनीवाला मासा असा दिसतो, असा अजून कुणाला दिसलेला नाही पण बोलतात असे। सो आता आम्ही चाललोय तिकडे देव मासे बघायला, म्हणजे ते देव मासे त्यांना बरंच। आता पाणी आटलेलं आहे पण पावसाळ्यात पाणी इथे तरी असं लागतं, परत ते पूल दिसतोय तो तिथपर्यंत पाणी असं भरतं। आता देवदर्शन घेऊन झालं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी। सो तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।